मुंबई तुंबली पण आम्ही नाही पाहिली अशी स्थिती झाली आहे मुंबईच्या महापौरांची. शहरातल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी तुंबलेलं असताना त्याचा मुंबईकरांना त्रास झालेला असतानाही मुंबईच्या प्रथम नागरिकांना मात्र हे मान्य नाही. आता महापौरांना आजारच मान्य नसेल तर ते त्यावर इलाज कसा करणार हा प्रश्न मुंबईकरांना पडलाय. सोमवारी सकाळच्या वेळात मुसळधार पावसामुळे तुंबलेल्या मुंबईची काही प्रातिनिधिक दृश्य. पाण्यात बंद पडलेली बेस्ट बस, ट्रक, गुडघाभर पाण्यातून चालताना सुरू असलेली मुंबईकरांची त्रेधा तिरपेट. खुद्द मुंबई महापालिका प्रशासनानं पाणी तुंबल्यानं 9 ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल केला. उपनगरांच्या तुलनेत मुंबई शहरात तुलनेनं कमी पाऊस झालाय. मात्र तरीही सायन आणि आसपासची अनेक ठिकाणं पाण्याखाली गेल्याचं दिसलं. पण ही जी दृश्य तुम्ही टीव्हीच्या पडद्यावर बघताय ती खोटी आहेत असं स्वतः महापौरांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते मुंबईत पाणी तुंबलेलंच नव्हतं. खरं म्हणजे धुवाधार पाऊस पडतोय कालपासून. सकाळी तर वाटलं की काय पाऊस थांबतो की नाही अशी स्थिती होती. काही ठिकाणच्या भागामध्ये पाणी साचलं होतं, परंतु मुंबईत अद्यापही पाणी तुंबलेलं मला खरंच दिसलं नाहीये. मी सकाळपासून फिरतोय आणि पाऊसमध्ये थांबतोय, समाधानाची बाब आहे. पण पाऊस सुद्धा मुंबईला आवश्यक आहे, चांगला पाऊस पडतोय. महापौर महाशय तुम्ही म्हणता तसं असेल तर मग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षात वेगानं धावणाऱ्या मुंबईचा आढावा घेण्यासाठी आले होते का? मला एक समाधान आहे की गेल्या वर्षी जसं गेल्या वर्षीपर्यंत जे पाणी तुंबत होतं तसं पाणी कुठे तुंबून राहत नाहीये. मुंबईमध्ये विविध कामं सुरू आहेत आणि एकूणच मुंबईची जी काही रचना आहे ती बराचसा भूभाग हा समुद्र सपाटी जी आहे त्याच्यापेक्षा खाली आहे, खोलगट भाग आहे, तिथे सुद्धा कामं सुरू आहेत. आणि म्हणून आपण पाहिलं असाल की जसं पाणी तुंबून राहत होतं तसं पाणी तुंबत नाहीये. कदाचित महापौर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बिझी असतील, त्यामुळेच त्यांना तुंबलेली मुंबई दिसलीच नसेल. पाऊस सुरू झाल्यापासून मुंबईत झाडं पडून आणि नाल्यांमध्ये पडून तब्बल 12 जणांचा मृत्यू झालाय. अर्थात ह्या जीवितहानीलाही निसर्ग जबाबदार आहे असं महापौर म्हणू शकतात म्हणा. विरोधकांनी महाडेश्वरांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय. मला हे सांगायचं आहे की आदरणीय महापौर, आम्ही महापौरचा आदर करतो, ते कशासाठी त्याचे जे चष्म्यामध्ये के ते दिसत नाही काय सांगा ना. आणि आपण सत्तेमध्ये बसलेला आहे, सत्तेमध्ये बसून आपण मुंबईकरला असा विधान करायचा ते बरोबर नाही. यावर्षी 154 कोटी खर्चून नाले सफाई पूर्ण झाल्याचा दावा शिवसेनेनं केला होता. नेहमीप्रमाणे हे दावेही पावसाळ्याच्या सुरुवातीला धुतले गेलेत. आता आपलं अपयश मान्य करून आता तरी योग्य उपाययोजना करणं आवश्यक आहे. पण मुंबई तुंबलीच नाही असं महापौरांना म्हणायचं असेल तर मुंबईकरांना केवळ वरुण राजाच वाचवू शकतो. दिनेश दुखंडेसह कृष्णात पाटील, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.